नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की एकच एक क्वेश्चन पाहिला होता. आज आपण आणखीन एक दोन क्वेश्चन पाहणार आहोत. यामध्ये आजचा पहिला क्वेश्चन आहे, त्यातले मी कंडिशन्स वाचते. टी इज ग्रेटर दॅन यल, यल इज ग्रेटर दॅन आर, अँड आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जे, जे इज इक्वल टू पी. ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन आहे के इज ग्रेटर दॅन यल, यल इज इक्वल टू क्यू, अँड क्यू इज लेस दॅन यम. थर्ड कंडिशन आहे के इज ग्रेटर दॅन यस. सो या इकडे आपल्याला तीन कंडिशन्स दिलेल्या आहेत. या तिन्ही कंडिशनवरनं खाली एक दोन कन्क्लुजन्स दिलेत. फर्स्ट कन्क्लुजन आहे पी इज लेस दॅन टी, अँड सेकंड कन्क्लुजन आहे क्यू इज ग्रेटर दॅन आर. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ओनली फर्स्ट फॉलो, सेकंड ऑप्शन बोथ फर्स्ट अँड सेकंड फॉलो, थर्ड ऑप्शन नन फॉलोज, फोर्थ ऑप्शन ओनली सेकंड फॉलो. यामध्ये आपण याचं आन्सर कसं काढायचं ते पाहणार आहोत आपण आता. सो इकडे क्वेश्चनमध्ये पाहून घ्या. कन्क्लुजनमध्ये आपल्याला पहिलं कन्क्लुजन दिलेलं आहे पी इज लेस दॅन टी, म्हणजे पी आणि टीचं आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे. तर इकडे कुठे पी आणि टीचं कॉमन रिलेटर आहे का? हां आहे. टी इज ग्रेटर दॅन यल, यल इज ग्रेटर दॅन आर, अँड आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू जे, मीन्स जे इज इक्वल टू पी आहे. इकडे जे आर, जे इज इक्वल टू पी आहे, म्हणजे इकडे आर आणि पीचं रिलेशन. हे यल आणि आर हे दोन्ही कुणाला कॉमन आहेत? टी आणि पीला कॉमन आहेत. मग यावरनं आपण सांगू शकतो टी इज अल्सो ग्रेटर दॅन पी, कारण टी हा या सर्वांपेक्षा मोठा आहे, यलपेक्षाही, आरपेक्षाही आणि जेपेक्षाही. जे इज इक्वल टू पी आहे म्हणजेच आपण टी इज ग्रेटर दॅन पी हे सांगू शकतो. फर्स्ट कन्क्लुजन फॉलो होतं. जाऊया आता आपण सेकंड कन्क्लुजनसाठी. क्यू इज ग्रेटर दॅन आर, दिस इज द सेकंड कन्क्लुजन. या सेकंड कन्क्लुजनमध्ये क्यू आणि आरचं रिलेशन आहे. सो इकडे कुठे आहे क्यू? हां इकडे क्यू आहे आणि इथे आहे आर. मग आता आर आणि क्यूसाठी कोण व्यक्ती आहेत, कोणती कोणता नोटेशन आहे जे की कॉमन आहे? यल, यल इज इक्वल टू क्यू आहे आणि यल इज ग्रेटर दॅन आर आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो क्यू इज ग्रेटर दॅन आर. यलच्या जागी क्यू ठेवू शकतो. ओके, हे पण कन्क्लुजन फॉलो होते. यामध्ये फर्स्ट अँड सेकंड बोथ कन्क्लुजन फॉलो होत आहेत, म्हणजेच ऑप्शन कुठला असू शकतो? ऑप्शन सेकंड इज अ आपलं आन्सर आहे. ओके, परत एकदा मी एक्सप्लेन करते याचं आन्सर. जसं की टी इज ग्रेटर दॅन यल आहे, यल इज ग्रेटर दॅन आर आहे आणि आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू जे आहे, मीन्स जे इज इक्वल टू पी आहे. यावरून आपण सांगू शकतो की टी इज ग्रेटर दॅन पी. टी ह्या सर्वांपेक्षा मोठा आहे, म्हणजेच टी इज ग्रेटर दॅन पी हे ऑप्शन फॉलो होऊ शकतं. नेक्स्ट ऑप्शन आहे, हाच ऑप्शन म्हणजेच कसा आहे तो लिहिलेला आपल्याला कन्क्लुजनमध्ये दिलेला आहे, तो अशा पद्धतीचा आहे पी इज लेस दॅन टी. तो हा ऑप्शन फॉलो होऊ शकतो. नेक्स्ट ऑप्शन सेकंड क्यू इज ग्रेटर दॅन आरसाठी आपण जाऊयात. सेकंड कन्क्लुजनसाठी इकडे फर्स्ट कंडिशनमध्ये यल इज ग्रेटर दॅन आर दिलेला आहे आणि सेकंड कंडिशनमध्ये यल इज इक्वल टू क्यू आहे, म्हणजेच आपण सांगू शकतो क्यू इज ग्रेटर दॅन आर. म्हणून या पद्धतीने दुसरेही कन्क्लुजन फॉलो होऊ शकतं. सो कन्क्लुजन फर्स्ट अँड कन्क्लुजन सेकंड फॉलोज, द ऑप्शन इज सेकंड, आन्सर इज टू.